सर एकीकडे नद्यांचं पात्र जे आहे या पात्रामध्ये अनधिकृत बांधकाम वाढत आहेत हे देखील निदर्शनास येत आहे, त्यामुळे कुठेतरी पाणी थेट आता शहरांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने संरक्षण भिंत टाकण्याची तयारी दाखवलेली आहे, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहताय, खरंच संरक्षण भिंत बांधणं योग्य ठरेल? राज्य सरकारने काय ठरवलं याची मला कल्पना नाही, पण संरक्षक भिंत बांधणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही आहे. याचं कारण कसं आहे की भिंत बांधली तरी त्याच्यावरनं हे पाणी येणार आहे किंवा हे आउटफ्लँकिंग करणार आहे, कारण या पाण्याचा वेग आणि दाब इतका प्रचंड आहे आणि हे पाणी पावसाचं नाही आहे. आपण धरणाचा जो विसर्ग सोडतो पाऊस वाढल्यानंतर त्यावेळी चारीकडनं पाणी एकत्रित येतं आणि म्हणून हा एखाद्या ठिकाणी कदाचित भिंत बांधून देखील त्याचा फायदा होईल. पण ओव्हरऑल ज्याचा कालही मी उल्लेख केला की आपल्याला विशेषतः जे आमच्या सरकारच्या काळात आम्ही जो निर्णय घेतला होता की डायव्हर्जन कॅनल्स तयार करून हे पाणी आपल्याला आपल्या दुष्काळी भागामध्ये नेता येईल आणि त्या संदर्भात वर्ल्ड बँकेची मिटिंग झाली होती आणि वर्ल्ड बँकेने तत्वतः मान्यताही त्याला दिली होती. मला असं वाटतं की तो प्रकल्प जर सरकारने पुढे नेला तर लॉंग टर्म सोल्युशन तेच आहे, कारण हे जे काही रन ऑफचं पाणी आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या हिस्स्याच्या पाण्यापेक्षा जास्त पाणी आहे, त्यामुळे या पाण्याला जर डायव्हर्जन कॅनलमध्ये आपण नेलं तर त्याला म्हणजे कुठली अथॉरिटी देखील चॅलेंज करू शकणार नाही आणि त्या संदर्भात सगळी तयारी आमच्या मागच्या काळात आम्ही केली आहे. तर तो प्रयत्न जर राज्य सरकारने केला तर मला असं वाटतं त्याचा फायदा होईल.